हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय लाईफ आय पी मॉम लाईफ मध्ये. आणि आता वाजले आहे सायंकाळचे 8 वाजले. मी करत आहे स्वयंपाक. तर मी आता बनणार आहे वरण आणि आमच्याकडे आंबे आणले होते, तर मी आंब्याचा रस बनवणार आहे. आणि त्याचबरोबर बघूया आता शेवया बनवणं होतं की पापड. तर त्याचबरोबर आहे चण्याची भाजी बनवत आणि दह्याची कढी आहे आणि भात पोळी. तर चला मी आता स्वयंपाक करते. चला, मी वाढला आहे भात आणि सोबतच बनवतो पापड. हे आहेत पापड. तर हे मी साबुदाणा आणि आलूचे बनवलेले आहेत, बटाटे ज्याला म्हणतात. तर अतिशय सुंदर झाले आणि हे तिखट आहे, त्याच्यामध्ये मी थोडं तिखट टाकलं आहे. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते, तुम्हाला दिसत असेलच. आता तळून इकडे भात ठेवलेला आहे, आता पुढे करते. दह्याची कढी लावते, चिमणी चला. मग झाला आहे स्वयंपाक वगैरे, आता आम्ही घेतो जेवायला. तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही बनवले आहे ते. आणि आता मुलं करत आहे अभ्यास, तर थोडा झाला अभ्यास की आम्ही इथं जेवण घेतो आणि मग त्यानंतर बघू तुम्हाला भेटते. आणि आज मी टाकलेलं आहे अभ्याचं तर मिश्रण, तर ते मी उद्या तुम्हाला दाखवेल कसं बनवायचं. हे बघा, मुलगी करते आहे मोबाईलमधून पाहून ती स्केचिंग करते आहे. मुलगा काय काहीतरी खेळतो आहे असाच टाईमपास करून. आणि हे असे वायर वगैरे तो काही खेळत असतो. चला आता आपण जेवण करून घेऊया. बघा, ही आहे दह्याची कढी, चण्याची भाजी, भात आहे, पापड आहेत, आंब्याचा रस आहे, पोळ्या आहे. हे बघा, आम्ही खातो आहे पापड आणि आंब्याचा रस, मला असंच आवडतो. हे बघा, सगळे जेवत आहेत. आम्ही सगळेच बसतो टी व्ही समोर आणि जेवण करतो इकडे. हे बघा, हा आहे सकाळचा व्हिडिओ. तर सकाळी सकाळी मुलं आहे, त्याचे पप्पा वगैरे सगळेजण बॅडमिंटन खेळत आहेत. आणि सोबतच आयू हा, त्याला बॅडमिंटन खेळायची नको आहे म्हणून तो आता बॉल खेळतो म्हणतो आणि रुसून बसला आहे. पप्पाला म्हणतो आहे आपल्या की पप्पा चला आपण खेळूया, पण मात्र पप्पा तिचे पियूबरोबरच खेळत आहेत. ते दोघांबरोबरही खेळतात, मग थोड्या वेळाने तेसुद्धा खेळतात. आणि त्यानंतर मग आमच्या घराजवळ एक मुलगा असतो, तर तो आलेला आहे खेळायला. आणि आता यांचं बॅडमिंटन बंद झालेलं आहे आणि आता मुलं खेळत आहेत बॅट बॉल. हे बघा, सगळे मास्क लावून खेळत आहेत आणि आम्ही आता मात्र बघत आहोत. तर हा सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे. मुलं खूप मुलं तसे दिवसभर घरी राहून बोर होतात, त्याच्यामुळे ते सकाळीच. मग आमच्याकडे मोकळं वातावरण आहे इकडे, तर खूप गजबज नसते. अगदी 2-3च मुलं आणि मुलंसुद्धा आम्ही येऊ देत नाहीत, पण मात्र जवळचे आहेत तर असतात. ते थोडा वेळ खेळतात दुरून दुरून आणि मग चालले जातात. आणि हे दोघं बहीण भाऊ आपले खेळत असतात आणि आम्ही त्यांना बघतो थोडा वेळ, म्हणजे ते खूप जवळ येऊ नये म्हणून मी तिथेच बसून असते किंवा त्याचे पप्पा असतात त्यांना बघत असतात. तर हे बघा, खेळत आहे. आमचं सकाळचं नाश्ता, तर त्याच्यामध्ये अप्पे बनवले होते मी, तर मी ते मी कालच भिजवून ठेवलं होतं. काल सकाळी मी तांदूळ, 2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ, फक्त मी 3च डाळी भिजवलेल्या होत्या. आणि 2 वाटी तांदूळ, 2-3 वाटी तांदूळ होते तसे. आणि ते सगळं मी सकाळी भिजवून ठेवलं आणि सायंकाळी मी सगळं एकत्र पिसलं, रात्रभर तसंच ठेवलं. आणि सकाळी मग त्याच्या त्या मिश्रणमध्ये मी थोडासा सोवळा टाकला, मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडेसे बारीक मिरची, टमाटर आणि कांदे हे सगळे कापून त्याच्यामध्ये टाकलं आहे, कोथिंबीर वगैरे. आणि मग ते या साच्यामध्ये टाकलं अप्प्याच्या. हे बघा, माझे एवढे अप्पे झालेले सुद्धा आहेत इकडे होत आहेत. हे बघा, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मुलांनी माझ्या मुलींनी बनवलेली ड्रॉइंग बघा, अतिशय सुंदर आहे. तर या ड्रॉइंगसोबत मी आता व्हिडिओला एंड करते. आणि सोबतच तुम्हाला जर चॅनल आवडत असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय फ्रेंड्स. बघा, अतिशय सुंदर स्केच केलं आहे माझ्या मुलींनी, तर याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा की कशा काढल्या आहेत. आणि सोबतच घरी राहा, सुरक्षित राहा. बाय फ्रेंड्स.